सिन्नर शिर्डी महामार्गावरच्या पाथरीजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय तर मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। मुंबईहून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसची आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली। दरम्यान या अपघातामध्ये बसमधील प्रवासी जखमी झालेत आणि त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटने संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे। त्यासोबतच अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले गेलेत। शिर्डी महामार्गावरच्या पाथरीजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला। अपघातामध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एकूण परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते आहे। मुंबईहून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसची आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली। या अपघातासंदर्भात अपडेट जाणून घेऊयात। नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, अपघात नेमका कसा झाला, जखमींची प्रकृती कशी आहे? प्रज्ञा, निश्चितच एक भीषण अपघात म्हणता येईल पहाटे झालेला। मुंबई अंबरनाथ वरून काही साई भक्त खासगी ट्रॅव्हल्स बसने शिर्डीकडे येत असताना पाथरीजवळ 1 किलोमीटर अंतरावर ट्रक आणि त्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय। समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय। या मृतांमध्ये 6 महिला आहेत, 2 पुरुष आहे आणि 2 बालकांचा समावेश आहे। एकूणच जर पाहिलं तर या अपघाताची भीषणता इतकी होती की बसचं मोठं नुकसान या अपघातात झालेलं आहे आणि या अपघातात अजूनही अनेक जण जखमी आहेत, त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात हलवलंय। त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। मात्र आता हा अपघात या ठिकाणी दुभाजक आहे, दोन्ही बाजूने जाणारा रस्ता आहे, तरी सुद्धा ही धडक समोरासमोर कशी झाली याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे। नेमका अपघाताचं कारण काय याबाबत अद्याप पोलीस काही सांगत नाहीये, त्यांचा तपास सुरू आहे। आता या ठिकाणी ज्या अपघातग्रस्त वाहनं होती त्यांना या अपघात स्थळावरून हलवण्यात आलेलं आहे। जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। मात्र या अपघाताचं जर दृश्य आपण पाहिलं तर ती भीषणता इतकी होती की निश्चितच हा मृतांचा आकडा अजूनही वाढू शकेल। प्रज्ञा, नितीन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।